राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लांबटे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष या पक्षाचे तालुका अध्यक्ष बंदाजी तिकांडे साहेब, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा स्वातीताई शेलकर, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेशजी खांडगे सर, संपतरावजी नायकवाडी, सुरेशजी गडाख, राष्ट्रवादी तालुका युवक अध्यक्ष रवी मालुसकर, शहर अध्यक्ष अमितजी नायकवाडी, श्री दुगले, विनोद जांडे, भागवत शेटे रोकडेताई, दोन्ही संदीप शेनकर, एक संदीप नायकवाडी, सर्व तरुण पदाधिकारी आमच्याबरोबर या 22व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले कारखान्याचे आमचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक प्रकाशराव मालुसकर, कंकुर पाटील शेटे, गुलाबराव शेवाळे, बाळासाहेब ताजने, अशोकराव देशमुख, आपल्या मार्केट कमिटीचे विद्यमान चेअरमन श्री प्रभतराव नायकवाडी, आनंदराव वाचोरे, आमचे मित्र आणि आमचे सहकारी दूध संघाचे संचालक बहुपटी नवले, शरदराव चौधरी, आपल्या नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नायकवाडी, त्यांचे सर्व सहकारी, आमचे जुने धाकटे कार्यकर्ते रामनाथजी सहाणे, बाळासाहेब आवारी, सर्वच पक्षांचे प्रमुख पदाधिकारी श्री दामोल शिर्के, सर्व प्रसिद्धी प्रमुख, आताच जिल्ह्यातून आलेली ज्यांनी आमच्या तालुक्याला सरपंच सेवा अध्यक्ष निवड केली ते बोराडे, माझं चुकून नाव राहिलं खरं म्हणजे त्या पक्षाचे सचिव हे प्रमुख पद असतं, ते पक्षाचे आमचे सचिव श्रीयुत बंगाळ, अतिशय चांगलं काम बंगाळ पक्षाचं करतायत, ते मी त्यांना पाहिलं नाही, बबनरावजी वाळून सर्व नाव आता सगळी घेता येणार नाही, सर्व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो, 22वा वर्धापन दिन होत असताना ह्या पक्षाची स्थापनेची आठवण मला होते, देशामध्ये अनेक घडामोडीनंतर पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करावी लागली, त्याचा इतिहास विरोधी अंडे आणि अनेक सहकारी सांगितला, खरं म्हणजे हे देशातलं उत्तुंग व्यक्तिमत्व, देशाच्या सर्वांगीण विभागामध्ये अनेक राज्यांमध्ये ज्यांचा फार मोठा सहभाग या देशामध्ये नेहमी असतो ते पवार साहेबांच्या, खरं म्हणजे उत्तुंग त्यांच्या इतकं आता उत्तुंग नेतृत्वच आज देशामध्ये राहिलेलं नाही, त्या देशाचे पंतप्रधान सुद्धा त्यांना गुरु म्हणून संबोधतात, किंबहुना त्यांची अनेक मदत त्या काळामध्ये केंद्रामध्ये पवार साहेब असताना त्यांनी घेतलेली आहे, असं एक सर्वांगीण शेतकऱ्यांचं, कामगारांचं, व्यापाऱ्यांचं, सगळ्यांचं हित जोपासणारा, महिलांचं असेल,
असं खरं म्हणजे या नेतृत्वाला संधी या देशातल्या आणि राज्यातल्या मंडळींनी दिली नाही. ही खंत महाराष्ट्रातली अनेक दिवसापासूनची आहे. कैलासवासी चव्हाण साहेबांपासून तर शरदचंद्रजी पवार हे दोन मातबर नेते मंडळी ह्या महाराष्ट्रातली की जे देशातलं पूर्णपणाने नेतृत्व करण्याची क्षमता असलेली हे दोन नेते, परंतु नाही संधी मिळाली, अनेक घडामोडी झाल्या आणि मग पवारसाहेबांना 10 जून 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करावी लागली. त्याही अगोदर येस काँग्रेसची स्थापना पवारसाहेबांनी केली. काँग्रेस आणि येस काँग्रेस वेगळ्या लढल्या. आम्ही त्याहीवेळेस काँग्रेसमधून येस काँग्रेसमध्ये गेलो, येस काँग्रेसमधून परत काँग्रेसमध्ये, परत काँग्रेसमधून परत राष्ट्रवादी, असा प्रवास पवारसाहेबांच्या बरोबर खरं म्हणजे या देशातील या राज्यातील अनेक नेत्यांनी केला. अनेक राज्यांमध्ये साधी साधी माणसं त्या राज्याचं नेतृत्व करून देश पातळीवरती चमकली, परंतु पाहिजे तेवढी लोकसभेची संख्या खरं म्हणजे ह्या महाराष्ट्रातून पवारसाहेबांना आपण देऊ शकलो नाही. ह्या महाराष्ट्रातली जनता ही मोठी खंत ह्या देशाच्या दृष्टीने खरं म्हणजे पवारसाहेबांची आहे. आणि म्हणून पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस आम्ही सगळी काँग्रेस पक्षामध्येच होतो. पर्वतराव आम्ही सगळे, विठ्ठलरावजी चासकर आम्ही त्यावेळेस काही प्रमुख मंडळी तालुक्यात नव्हती. राष्ट्रवादी जायचं का नाही हा चर्चा आम्ही त्यावेळेस करत होतो, परंतु आम्ही कोणालाही न विचारता शेवटी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय त्या स्थापनेच्या दिवशी आम्ही घेतला. आणि पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव चासकरांना आम्ही केलं. आणि म्हणून तो इतिहास तिथून पुढचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून पर्वत म्हटला तसं एक वर्धापन दिन डॉक्टर आम्हाला करता आलं नाही आणि तुम्हाला मतदान करता आलं नाही याची खंत आम्हाला आहे. महत्वाच्या वेळी अत्यंत अडचणीच्या काळामध्ये पवारसाहेबांना त्या पंचवार्षिकमध्ये आमची झालेली चूक त्या प्रवेशाच्या वेळेस आम्ही दादांच्या समोर व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून ती परत एकदा ती चूक मान्य करून आणि आपण आपल्या मूळ प्रवाहामध्ये ज्या पवारसाहेबांनी ज्या अजितदादांनी ह्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास केला त्याचबरोबर ह्या तालुक्याचं सर्वांगीण परिवर्तन ह्या दोन नेत्यांच्या कर्तव्यगारीमुळे झालं. आणि मग त्यांनी सांगितलं भंडारदऱ्याचं फेरवाटप असेल, निळमांड्याचं धरणाचं पूर्णत्वाला नेण्याचं काम असेल, पिंपळगाव खान धरण असेल, अनेक प्रकल्प का जिथं पवारसाहेबांनी अजितदादांचं नाव घेतल्याशिवाय ह्या तालुक्यातले प्रकल्प पुरे झालेले नाहीत. आणि म्हणून खरं म्हणजे हा त्या विचाराचाच हा तालुका, परंतु एक चूक एक वर्धापन दिनाची एक वर्षाची आमची झाली. परंतु परत एकदा सगळ्यांनी गुणागोविंदानं परत एकदा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली दादांच्या नेतृत्वाखाली सर म्हटले, मला त्याचं कोडच उलगडलं नाही, खांडगे सर म्हटलं, कोड एकच की खरं म्हणजे पवारसाहेबांच्या भोवती सगळ्या महाराष्ट्रातलं वलय त्यावेळेस निर्माण झालं आणि ती शक्ती खरं म्हणजे या महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिली. पवारसाहेबांचा आणि अजितदादांच्या दोन सभा आणि त्या सभेची प्रचंड लोकांमध्ये असलेली उत्स्फूर्त गर्दी मी पाहिली. ते पाहत असताना खरं म्हणजे डोळ्यातून आसू येत होते की आपण केवढी मोठी चूक केली, ह्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकलो नाही, ही खंत आहेच. असं मोठं काम खरं म्हणजे या मंडळी केलेलं आहे. आणि म्हणून अजूनही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक मंडळींना वाटतंय का शरदचंद्रजी पवारसाहेब एकदा तरी पंतप्रधान व्हावे, त्यांची आता सत्ता येईल, ही खूप मोठी भावना. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण सगळे म्हणून तू पुढच्या काळामध्ये आम्ही नवीन जो आलो असतो जुने सगळे आपण एकच एकत्रच राहिलेली मंडळी आहोत, काय विषय फार फरक नाही, परंतु एक जीवानं एकजुटीनं सगळ्यांना बरोबर घेऊन आपले आमदार लोकप्रिय आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सगळ्या नवीन तरुण कार्यकर्त्यांनी फार मोठी काम करण्याची आपल्याला गरज. अध्यक्ष साहेब खरं म्हणजे आता
दिवस थोड़े राहिले आपल्याला त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी महिला अध्यक्ष असतील, युवक अध्यक्ष असेल, तुम्ही असाल, अनेक गाव पातळीवर आपल्याला आपल्या राष्ट्रवादीची शाखा त्याची प्रमुख कार्यकारिणी महिलांची असेल, युवकांची असेल, मोठे काँग्रेसची असेल, ही स्थापना आपल्याला तातडीने करावी लागेल। संपतराव नायकोडी सर आणि खांडगे सर, प्रकाशराव नायकोडी असतील आणि आपल्या हे शहरातली आमची मंडळी भागवत असेल, नायकोडी असेल, अमित असेल, नगरपंचायतची सुद्धा आपल्याला फार मोठी तयारी आपल्याला इथं करावी लागेल। प्रत्येक वार्ड असेल त्या वार्डामधला आपला कार्यकर्ता कोण आहे, काय त्याचं संघटन आहे, त्याला काय मदत करावी लागेल, ह्या सगळ्या कामाची रूपरेषा आपण कार्यकर्ता लेव्हलवर आता आपल्याला तयार करावी लागेल। कारखाना दूध संघ येईल त्यावेळेस आपण पाहू, आपले नेते दादा असतील, सर्व मंडळी एकत्र बसून त्या निवडणुका आपण चांगल्या पद्धतीनं करू। परंतु पहिल्यांदा आपल्याला ही नगरपंचायत असेल, छोट्या छोट्या आपल्या ज्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायत लेवलवर सुद्धा वार्डवाईज आपल्याला खूप मोठं काम करावं लागेल आणि त्या दृष्टीनं एकजुटीची फार गरज आहे। आपल्या आपल्यामध्ये कोणताही मतभेद असता कामा नये, लूज टॉकिंग कोणाबद्दल वाईट बोलू नका। आपण शेवटी एका पक्षाच्या प्रमुख पक्षाचा, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच महाराष्ट्रामधले नंबर एकचा प्रमुख पक्ष आहे आणि म्हणून ते जर नसतील तर ही घडी आज जी काही आपली आघाडी तीन पक्षांची आज आघाडीचं सरकार आहे ते सरकार फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समन्वयानं पवारसाहेबांच्या अथक प्रयत्नाने हे चालू आहे आणि म्हणून ही सगळी शेतकऱ्याला मदत न करणारी ही सगळी एका बाजूला मंडळी आणि ही तीन पक्ष सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला उभं करण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत आणि म्हणून भक्कमपणानं आपल्याला पुढच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या तालुक्यामध्ये मजबूत करण्यासाठी सर्वांनी, युवकांनी, जुने धानकी मंडळी असतील सगळ्यांनी, जुन्या नव्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांच्या नेतृत्वाखाली सगळे आपले पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने मजबूतीनं आपल्याला हे उभं करावं लागेल। खूप चांगली संघटना ग्राम पातळीवर आहे, फक्त तिला एकजूट करणं, एकत्र ठेवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, ह्याच गोष्टी आपल्या सगळ्यांना कराव्या लागतील आणि ते आपण सगळे मिळून करूया। कारण एवढं उत्तुंग आज महाराष्ट्रामध्ये नेतृत्व पवारसाहेब, अजितदादा असतील, जयंतरावजी पाटील असतील, एका जणी एक मुख्यमंत्र्यांच्या लायकीचे माणसं सगळीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि म्हणून त्याचा उपयोग कामाच्या स्वरूपात असेल, अनेक सगळ्या याच्यामध्ये आपल्याला करावं लागेल। त्या दृष्टीनं आपण या 22व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एवढीच खूणगाठ बांधूया, काय किमान या तालुक्यामध्ये आपण सगळे मिळून ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व अर्थाने नंबर एकचा पक्ष, सर्व संस्थांमध्ये आपल्याला कशी ताकद आपल्या पक्षाची निर्माण करता येईल तो प्रयत्न ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण करूया। आपल्याला ह्या 22व्या वर्धापन दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।